गुड मॉर्निंग। आज बघा आपण आपल्या परिपाठामध्ये नवीन एक प्रयोग शिकणार आहोत। प्रयोगाचं नाव आहे बाटलीमध्ये वावटळ किंवा भोवरा। वावटळ पाहिलेले तुम्ही कसा असतं ते गोल गोल बघितलं ना तुम्ही वादळ वगैरे वावटळ। बघा तुम्ही एप्रिल मे महिन्यामध्ये बघा हवा फार जोराने येते आणि असं वावटळ होतं है ना वाटूळ। हा किंवा पाण्यामध्ये सुद्धा असा भोवरा किंवा वावटळ तयार होत असतो आणि तोच प्रयोग या ठिकाणी आज आपण सादर करणार आहोत। प्रयोग क्रमांक 151 बाटलीमध्ये वावटळ किंवा भोवरा। ठीक आहे, त्यासाठी काय काय साहित्य आपल्याला आवश्यक आहे बघा। दोन अशा प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बॉटल पाहिजे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यावं लागणार आहे आणि त्या दोन्ही बॉटलला कनेक्ट होईल असे कनेक्टरची सुद्धा आवश्यकता असते। कनेक्टर म्हणजे दोन्ही बॉटल एकमेकांमध्ये आपण जोडू शकतो, कनेक्ट करू शकतो। त्यानंतर हा खाण्याचा रंग आहे, एक रंग आहे हा बघा, खाण्याचा रंग असं म्हणतात त्याला, त्याचा सुद्धा आपण वापर करणार आहोत। तर सर्वप्रथम याची कृती अशी आहे, या दोन्ही बॉटल पैकी एक जी बॉटल आहे ती दोन तृतीयांश म्हणजे काय जवळपास एक 66-70% पर्यंत ही बॉटल आपल्याला पाण्यानं भरायची आहे आणि दुसरी रिकामी ठेवायची आहे। त्यामध्ये काय काय कृती असेल किंवा कसा काय तो प्रयोग असेल ते आता आपण या ठिकाणी बघूया। बरोबर, भरली का दिसतंय सर्वांना? बघा त्याच्यावर आता हे कनेक्टर लाव, गोल फिरवायचं पक्क। आता हे वर्तुळ बघा, फार सुंदर असा हा प्रयोग आहे। बघा तुम्हाला या दोन बॉटल, एक मिनिट पकड पक्क पकड पीठ कर ना पीठ। बघा या दोन बॉटल दिसत आहे, एका बॉटल मध्ये आपण 2/3 एवढं पाणी घेतलेलं आहे आणि एक बॉटल रिकामी है ना। आता याला ज्या वेळेस आपण उलट करतोय तर पाणी एकदम नर साड्यासारखं एकदम कमी कमी येणार आहे। बघा बघा किती हळूहळू येत आहे, दिसत पण नाही। बघा थेंब 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 पाणी येत आहे, मधून छिद्र आहे बर का कनेक्टरला है ना। आता याला आपण काय करायचंय, घड्याळाच्या दिशेप्रमाणे आपल्याला याला फिरवायचंय। त्यानंतर बघा व्यवस्थित तुम्ही बघा, वरच्या बॉटलमध्ये आणि खालच्या बॉटलमध्ये तुम्हाला भोवऱ्यासारखं दिसणार आहे, भोवरा म्हणजे वावटळ। वावटळ भोवरा कसा फिरतो तसा बघा। दिसतंय नाही दिसत? हे बघ हे बघा वरती दिसलं हो सर। हे बघा हे बघा 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 टाळ्या वाजत होता की नाही? आता असं किती स्लो येतंय बघा, आपण काहीच त्याला फिरवत नाही हलवत नाही। आता बघा 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 वरती पण खाली पण बघा दिसतंय। आता आपण काय करू, खाण्याचा रंग याच्यामध्ये मिक्स करू। हे उघड वरतून वरतून म्हणजे हे हा भाग लक्ष द्या सर्वांनी। आता खाण्याचा रंग आपण त्याच्यात मिक्स करणार आहोत, त्यानंतर कसं होतं बघूया आपण। हा थोडस दिसतंय सर्वांना रंग, कोणता रंग येतो खाण्याचा? पण त्याला रंग कसा दिसतोय बघा, लाल
लाल आहे का? लाल, केशरी, गुलाबी सगळं दिसत आहे ना. थोडं टाक बस, आता फिट कर, आता बघूया. हा आता आता आवडेल ना तुम्हाला पाहायला. बघूया आता काय होतंय प्रयोग मध्ये. प्रयोगाचं नाव काय आहे? बाटलीमध्ये वावटळ किंवा घोरा. घोरा कसा फिरतो तसं तुम्ही बघितलं ना फिरताना. सर्वांनी पाठीमाग आपण वर्गामध्ये सुद्धा पाठवू लागलो होतो. हा हे दिस. हा आता बघूया. आप बघा त्याला एक कलर आलेला आहे ना. आता उलट करून बघू त्याला. एकदम स्लो पाणी येत आहे ना सावकाश. आता बघूया, लक्ष द्या सर्वांनी. घड्याळाच्या दिशेप्रमाणे त्याला असं छान आहे ना, दिसतंय का बघ. देखो 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 देखो, खूप छान आहे प्रयोग. डबल का? बघा बघा, वरती बघायचं. ओके, खूप छान आहे प्रयोग. आणि हे असं का घडतं? कारण की ज्यावेळेस आपण त्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे ज्यावेळेस त्याला हलवतो, त्यावेळेस त्या पाण्यामध्ये पाणी ज्यावेळेस दुसऱ्या बॉटलमध्ये येत असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये हवा सुद्धा येते. कारण की आपण त्याला थोडस हे केलेलं असतं, हलवलेलं असतं. मग त्या हवेमुळे काय होतंय, त्या वेगाने ते पाणी येतंय त्या छिद्रामधून आणि त्याला एका घोऱ्यासारखं, वावटाळासारखं त्याला आकार मिळतोय. आपण चक्रीवादळ बघतो किंवा पाण्यामध्ये असे खूप काही वादळ असतात, म्हणजे आपण जमिनीवरच बघतो ते आपल्याला दिसतं की नाही, तसं पाण्यामध्ये सुद्धा या वाऱ्यांमुळे असं वावटळ तयार होत असत. त्यामुळे हा प्रयोग लक्षात ठेवा सर्वांनी. थँक्यू.